शिक्षणाने दिलेलीच आहे। ही जी तुमच्या मनातली आग आहे, या आगीतून उद्या हिंदुत्वाचा आणि शिवसेनेचा वणवा पेटणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळे गद्दार यांची गद्दारी ही त्या रावणासारखी जळून भस्म होणार आहे। तुम्ही साथ आणि सोबत द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन। एका अर्थी झालं ते बरं झालं की बांडगुळं सगळी छाटली गेली, ही बांडगुळं आपल्या खांद्यांवरती पोसत होतो आपण, पण त्या बांडगुळांची एक गोष्ट लक्षात आलेली नाहीये की बांडगुळाची मुळं ही वृक्षाच्या फांदीत असतात पण वृक्षाची मुळं ही जमिनीमध्ये असतात, ही जमिनीमध्ये रुजलेली आहेत, पण बांडगुळाला स्वतःची ओळख नसते। कोणी असं विचारलं तर तो सांगू शकत नाही तू कोण, मी बांडगुळ। कोणीतरी मला म्हणाले की त्यांना बांडगुळ सेना म्हणा, म्हटलं नाही सेना शब्दाचा मी अपमान नाही करू शकत, तो बांडगुळ गट असेल, बांडगुळे असतील ते, पण अंगावर आता आलेलाच आहात तर आपल्याला आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांना शिंगावरती घ्यावं लागेल, प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाणी पाजावं लागेल, प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यावरती विजय मिळवून दाखवावाच लागेल। आहे तयारी? जरा हात उंचावून सांगणार बस। हे दशभुजापेक्षाही सहस्त्र लख भुजेचं हे दर्शन हे मनामध्ये साठवून मी आपली रजा घेतोय। माहिती आहे तुम्हाला बिल्किश बानो त्या दंगलीमध्ये गर्भवती होती, तिच्यावरती बलात्कार झाला, तिच्या डोळ्यासमोर तिच्या 3-3.5 वर्षाच्या मुलीचा आपटून खून करण्यात आला, आजूबाजूच्या सगळ्यांवरती सपासप वार करून निर्गुण हत्या करण्यात आली, आरोपी पकडले, गुन्हे साबित झाले, शिक्षा भोगत होते, गुजरात सरकारने त्यांना सोडून दिलं। एवढंच नाही तर गावी गेल्यानंतर त्या सगळ्या गुन्हेगारांचं सत्कार करून स्वागत करण्यात आलं। या गोष्टी जर का आपल्या पक्षामध्ये घडत असतील, आपल्या अनुयायांकडनं घडत असतील, तर इतर लोक महिला शक्तीचा काय मान रखणार? मग जी शिकवण छत्रपती शिवरायांनी आम्हाला दिली, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा नारळाने ओटी भरून तिची परत पाठवणी करणारे आमचे शिवाजी महाराज। शत्रुत्व कोणाशी आहे? स्त्री बरोबर लढायचं नाही, तिच्यावरती अत्याचार करायचं नाही, परस्त्री असली तरी ती माते समान समजायचं हे शिकवण घेऊन जाणारं आमचं हिंदुत्व आहे। आम्ही हिंदुत्व सोडलं आणि हे कोणाच्या तरी मनामध्ये विचार येणार आहेत? नुसतं याला काय कळतंय त्याला काय कळतंय नाही कळत। माझा तर एकदा असा विचार होता की या सभेला येण्याऐवजी तिकडे जाऊन नवीन हिंदुत्वाचे विचार ऐकून यायचे। काय हिंदुत्व? मध्ये एक कार्टून आलं होतं सरकार स्थापनेच्या वेळेला, माहिती आहे ना, एक कार्यालय होतं, त्या कार्यालयावरती बोर्ड काय होतं तो नंतर सांगतो, पण असं वरती लिहिलं होतं आमच्याकडे हिंदुत्व जागृत करून मिळेल, आणि ऑफिसवरती पाठी होती ईडी कार्यालय। ईडीच्या कार्यालयात गेलं का एकदम अंगामध्ये देव घुमतो, यांच्या घागरी फुंकायला लागतात हिंदुत्वाच्या। हे असं तुमचं बेकार हिंदुत्व हे नाही आम्हाला पटणार, अजिबात पटणार नाही। आज आम्ही हे जे विचार घेऊन चाललेलो आहोत याच्यामध्ये मुद्दामून मी एक जुनं पुस्तक आणि त्यातले 2-4 वाक्य मी वाचायला आणलेली आहेत। सध्या जे काय चाललेलं आहे मी मध्ये सहज जे रोज शिवसैनिक येत असतात घरी भेटायला त्यांच्याशी बोलताना सहज बोलून गेलो होतो, तोतयाचे बंड। आताच्या पिढीला कदाचित तोतये म्हणजे काय हे सुद्धा माहिती नसेल, तोतये म्हणजे डुप्लिकेट म्हणजे पूर्वी एक नाटक होतं तो मी नव्हेच हे उलट आहे, हा हा मीच तो मीच, म्हणजे काय की इतिहासामध्ये युद्धामध्ये जी माणसं किंवा सरदार मारले गेले त्यांचे डुप्लिकेट मीच तो म्हणून परत जायचे, आणि परत गेल्यानंतर आश्चर्य म्हणजे असं की लोक त्यांना स्वीकारायचे कारण हुबेहूब, तेव्हा काय फोटो बिटो नसतील, त्याच्यामुळे गेला की तो तसाच वाटायचा।